या उत्सवामुळे पसरणारे चैतन्य खूप विलक्षण आहे. अनोळखी लोकांना सुद्धा आपलंसं करतो अशी ह्या उत्सवाची जादू आहे. गणपती म्हणजे चमत्कार, गणपती म्हणजे सौभाग्य, गणपती सगळं काही आहे. तो प्रदाता आहे, हित करताय आणि तरताही तोच आहे असे आशीर्वाद तो देतो असा विश्वास माझा आहे. रंगांची उधळ, संगीत, नृत्य, आपापसातले भेदभाव संपवून टाकते. संगीतावर थिरकणारे पाय, उत्फुल्ल चल्लोळ आणि चेहऱ्यावरचे निखळ हास्य खरोखरच या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. या उत्सवाची जादू काही निराळीच आहे. असा उत्सव जिथे लाखो हृदयात एकच नाव बसत, जणू काही तो आपलाच आहे. हा आहे गणेश उत्सव, मुंबईचा महाउत्सव. एखादं शहर तिथे राहणाऱ्या लोकांमुळे बनतं, पण हे शहर संपूर्ण देशभरातल्या लोकांपासून बनले आहे. ही आहे मुंबई. 1911 पासून ते आतापर्यंत मुंबईची लोकसंख्या झपाट्याने म्हणजेच तब्बल 983% वाढली. अख्ख्या नेदरलँड्सच्या लोकसंख्ये एवढी लोकसंख्या इथल्या 1.1 जागेतच सामावली आहे. जवळपास 2 कोटी लोकांना आश्रय देणाऱ्या या मुंबईत एकीकडे देशातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे, तर दुसरीकडे इथे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अब्जाधीश लोक सुद्धा आहे. इथे जागेची कमतरता असली तरी संधीची मात्र अजिबात नाहीये. मुंबई शहर सर्व प्रकारच्या लोकांना आपलंसं करून घेतं, त्याचबरोबर हे खूप मेहनती शहर आहे. असं शहर जे कधीच झोपत नाही, असं शहर जे नेहमी उत्साही असतं, असं शहर जिथे कोणीही यशस्वी होऊ शकतं. कारण इथे तशी कोणाची मक्तेदारी नाही, या शहरात प्रत्येकाच्या मेहनतीला फळ मिळते. एक असं शहर जे कधीही झोपत नाही, कधीही कोणासाठी थांबत नाही. तिथे हा महाउत्सव साजरा करण्यासाठी मात्र अख्खं शहर एकत्र येत. 11 दिवसांचा हा गणेशोत्सव म्हणजे पारंपरिक ढोल ताशे आणि लेझीम या सगळ्यांच्या तालावर दिवस रात्र चालणारी पार्टीच असते. हे जे सगळं ना, हे आमच्याशी कनेक्ट होत आणि हे कनेक्शन एकदम बेस्ट आहे. हे गणेशाचं फेस्टिवल एकदम बेस्ट आहे आणि मी यासारखं फेस्टिवल कधीच पाहिलं नव्हतं. इथे आल्यावर मला असं वाटतं की जसं मी काही एखाद्या माझ्या जवळच्या नातेवाईकाला, माझ्या बापाला भेटायला आली असं वाटायला. गणपती बाप्पा! हा जयघोष 11 दिवसांच्या या उत्सवात सतत आपल्या कानावर पडत असतो. बाप्पा म्हणजे वडील हे नाव लोकांनी खूप प्रेमाने आपल्या लाडक्या गणपतीला दिले. मोर्या हे नाव संत मोर्या गोसावी यांच्या नावावरून आलंय. ते 500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले फार मोठे गणेश भक्त होते. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की या वाक्याचा अर्थ आपले वडील आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा होतो. गणपती बाप्पा मोर्या म्हणजे तुम्ही आणखी पुढे या, म्हणजे मी तुम्हाला भेटू शकेन. खर तर हा संदर्भ कोंकणी मराठीतून आलेला आहे. तर या म्हणजे येणे आणि मोर्या म्हणजे माझ्या समोर या. आम्ही असं म्हणत नाही की देव इथे नाहीये, तर असं म्हणणं आहे की या उत्सवादरम्यान तो अधिक जवळून भेटतो. काही लोकांचा असा विश्वास आहे की गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस आहे. हिंदू पुराणानुसार गणपतीचे पृथ्वीवर आगमन म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातला हा लोकप्रिय सण सार्वजनिक आणि खासगी दोन्ही प्रकारे साजरा केला जातो. एकट्या मुंबईतच घरातून आणि मंडळातर्फे जवळपास 2 लाख गणपतींची स्थापना या उत्सवादरम्यान केली जाते. स्थानिक लोकांनी स्थापन केलेल्या मंडळातून तात्पुरत्या बांधलेल्या मंदिर वजा जागेत गणपतीची स्थापना होते.
33 कोटी हिंदू देवांपैकी जर मुंबईचा स्वतःचा कोणता देव असेल तर तो आहे गजमुखी गणपती। हे दैवत खूप जवळचं वाटतं, कारण हे दैवत कोणीही त्याच्यावर प्रेम करावं असं आहे। ही बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची आहे। तो सुखी आयुष्य दर्शवतो त्याच्या मोठ्या पोटावरून। त्याला गोड आवडतं, त्याला काही विशिष्ट गोष्टी आवडतात आणि तुम्हाला या दोन्ही विसंगत गोष्टी या शहरात दिसतील। तुम्ही बघू शकता या शहराने प्रतिभेचं नेहमीच कौतुक केलंय। शहराने उत्तम कलाकार दिले, उत्तम खेळाडू दिले, पण त्याच वेळी हे असं शहर आहे जे कधीही झोपत नाही। हे शहर मस्त मौला आहे आणि हे शहर यशाच्या प्रेमात आहे। गणपतीशी इतकं घट्ट जोडलं जाण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तो सगळ्या अडचणी दूर करणारा आहे। आणि म्हणूनच तुम्ही काहीही महत्त्वाचं काम करण्याआधी त्याची पूजा करता। मग ते शिक्षण असेल, लग्न असेल, तुम्ही प्रवासाला जात असाल किंवा कुठलंही नवीन काम, कारण तुम्हाला तुमचं कुठलंही काम विना अडचण पूर्ण करायचं असतं। तर गणपतीचं मुख्य वैशिष्ट्य आहे की तो विघ्नहर्ता आहे। विघ्नहर्ता म्हणजे विघ्न दूर करणारा। या विघ्नहर्त्याने धर्माच्या देशाच्या सीमा तोडून ओलांडून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय। आम्ही आजच मुंबईत आलो आहे, आमचा आजचा पहिला दिवस आहे। आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण गणपती उत्सव बघूया। गणपती म्हणजे चमत्कार, गणपती म्हणजे सौभाग्य, गणपती म्हणजे सगळं काही, गणपती म्हणजे आनंद आहे। संपूर्ण जगाला या महाउत्सवाबद्दल हळूहळू माहिती होते आणि पर्यटकांसाठी ही आकर्षणाची गोष्ट ठरते। गणपती असा देव आहे ज्याची पूजा भारतात तर होतेच, पण भारताबाहेर सुद्धा होते। अनेक देशांमध्ये जिथे भारतीय गेले कामासाठी किंवा कुठल्याही कारणास्तव, देव सुद्धा त्यांच्या सोबत गेले। म्हणून आज ते अनेक देशांमध्ये दिसतात। श्रीलंकेमध्ये, तिबेटमध्ये आणि इंडोनेशियामध्ये, म्यानमारमध्ये, अगदी जपानमध्ये, सगळीकडे गणपती वेगवेगळ्या रूपात आहे। या दैवताने जगात अनेक ठिकठिकाणी प्रवास केला असला तरी गंमत अशी आहे की या उत्सवाची सुरुवात विदेशी आक्रमणाचा विरोध करण्यासाठी झाली होती। 1892 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख शिलेदार लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून केली होती। खर तर गणपती हे पेशव्यांचं दैवत होतं आणि ब्रिटिशांच्या काळात लोकांच्या एकत्र येण्याला बंदी होती। टिळक, बाळ गंगाधर टिळकांनी मुंबईत या उत्सवाची सुरुवात केली, जेणेकरून लोक एकत्र जमू शकतील आणि ब्रिटिशांना आक्षेप घेता येणार नाही। ही खूप हुशार खेळी होती। आणि मला वाटतं ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की ह्या उत्सवाला आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिलं आणि नंतर आता ही एक स्वातंत्र्य चळवळ झाली होती। म्हणून मला वाटतं इतिहासात याचे अनेक पैलू आहेत आणि आता हा उत्सव मुंबईची ओळख बनला आहे। उत्सवाची सगळ्यात पहिली सुरुवात पुणे शहरातून झाली होती। त्यानंतर एका वर्षाने मुंबईत मंडळ परंपरा उदयाला आली। केशवजी नाईक चाळ हे या शहरातले सगळ्यात जुने मंडळ आहे। इथे स्वातंत्र्य सैनिक टिळकांचा वारसा ते आजही चालवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे आमचं 126वं वर्ष आहे। लोकमान्य टिळकांना जे अपेक्षित होतं त्याच पद्धतीने हा उत्सव आम्ही साजरा करतो, जेणेकरून सगळी लोक एकत्र येतील आणि बंधुभाव टिकून राहील। अर्थात तेव्हा उद्देश वेगळा होता, याची सुरुवात ब्रिटिशांशी लढण्यासाठी झाली होती, पण आता काळ बदललाय। तेव्हा स्वराज्यासाठी होतं आणि आता सुराज्य टिकून राहण्यासाठी सगळं चाललंय। मुंबईची खासियत म्हणजे एकीकडे हे मंडळ आहे जे आजही आपल्या भूतकाळाच्या आठवणी जपून आहे, तर दुसरीकडे इथून काही 5 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंडळ भविष्याकडे झेप घेत आहे। 86 वर्ष जुनं असलेलं हे मंडळ इथे जवळच चाकरमान्यांच्या वस्तीत वसलेलं आहे। हे आहे लालबाग, या शहराचं केंद्रस्थान। हा या जागेचा राजा म्हणून ओळखला जातो। हा आहे लालबागचा राजा। आणि मुंबई प्रमाणेच इथल्या लोकांमुळे बनला आहे हा लालबागचा राजा। गणेशोत्सवादरम्यान जर तुम्ही मुंबईत असाल तर शक्यता आहे की तुम्ही लालबागच्या राजाचे दर्शन घ्याल किंवा तुम्हाला तसं सुचवण्यात तरी येईल।
उत्सवादरम्यान गेटवे ऑफ इंडिया प्रमाणे लालबागचा राजा सुद्धा शहराचं प्रमुख आकर्षण असतो. दररोज सरासरी 10 लाख भाविक इथे दर्शनाला येतात. जर तुम्ही जगातला सगळ्यात जास्त आसन क्षमता असलेला क्रिकेट स्टेडियम मेलबर्न स्टेडियम गृहीत धरलात तर लालबागचा राजा मंडळाला असे 10 स्टेडियम दररोज लागतील इथल्या गर्दीची व्यवस्था करण्यासाठी. गणेशोत्सवादरम्यान मुंबईमध्ये मंडळं शेकडो आणि हजारांच्या संख्येत शहरात असतात, पण त्यांची तुलना लालबागच्या राजाशी नाही. याचं एक विशिष्ट असं स्थान आहे, श्रेष्ठतेमुळे, भव्यतेमुळे आणि इतिहासामुळे. हा राजा आहे मुंबई नगरीच्या सगळ्या गणपतींचा. भारतातल्या या सगळ्यात प्रसिद्ध गणपतीचा मंडप स्टील आणि बांबू पिलर्सवर उभा राहतो. तर इथली मूर्ती तयार करण्याची जबाबदारी कांबळी परिवार आजही पार पाडते. गेल्या 3 पिढ्या हे कुटुंब लालबागच्या राजाची मूर्ती बनवण्याचा वारसा चालवतंय. आजही 77 वर्षीय रत्नाकर कांबळी त्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कांबळी कुटुंब गणेश मूर्तींची निर्मिती करतो. आमच्या कुटुंबात माझ्या वडिलांनी मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने आणि नंतर मी. आता मला आनंद आहे की माझी दोन्ही मुलं सुद्धा हे काम सांभाळत आहेत आणि आनंद आहे मला. 12 कुशल कारागीर जवळपास 300 तास पूर्ण निष्ठेने काम करतात हे त्यांच्या अतूट विश्वास आणि श्रद्धेमुळेच शक्य आहे. कारागीर मूर्ती बनवण्याचे काम उत्सवाच्या 2 महिने आधीपासून सुरू करतात. गणेश मंडळ दरवर्षी गणपतीची नवनवीन रूपात स्थापना करतं, पण लालबागच्या राजाची मूर्ती मात्र दरवर्षी त्याच ठराविक रूपात असते. हत्तीचं डोकं आणि माणसाचं धड असलेलं हे दैवत भाविकांना खूप आपलंसं वाटतं. माझ्या वडिलांनी जी गणेश मूर्ती तयार केली ती अशी आहे की हत्तीचं तोंड आणि बाकी संपूर्ण शरीर आहे ते माणसासारखं आहे. नाहीतर साधारणपणे गणपतीचं पोट मोठं असतं, सोंड असते, सगळं तसंच असतं, पण इथे तसं नाही आहे. आमची मूर्ती जी आहे ना ती सामान्य माणसासारखी आम्ही बनवली. तो एखाद्या माणसासारखा बसलाय आणि त्याच्या शरीराचा जो रंग आहे किंवा हाताला जी लाली असते किंवा चेहऱ्यावर थोडी लाली असते, जो आपला एक नॅचरल लुक आहे, तोच आम्ही आमच्या बाप्पाला द्यायचा प्रयत्न केलाय. इकडे मूर्ती बनवण्याचं काम जोरात सुरू असताना तिकडे समुद्र किनाऱ्यावर विशिष्टपणे डिझाईन केलेला इलेक्ट्रिक पद्धतीने काम करणारा तराफा बसवला जातोय. इतर मूर्त्यांप्रमाणेच ही मूर्ती सुद्धा पाण्यात विसर्जित केली जाणार आहे, पण त्यासाठी या तराफ्याच्या मदतीने ही भव्य मूर्ती समुद्रात खोलवर नेऊन मग सोडली जाईल, विसर्जित केली जाईल. ही प्लेट आहे, त्या प्लेट वरती गणपती जसा रोलिंग होतोय, या रोलिंगनी असं ओढून तिथे 5 किलोमीटर आतमध्ये ही बोट घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर ही प्लेट पूर्ण 20 फूट पाण्याखाली जाते, त्यामुळे गणपतीचं विसर्जन अगदी राजासारखं व्यवस्थित होत. हिंदू पुराणानुसार गणपतीने जगातले सगळ्यात मोठे महाकाव्य महाभारत लिहिले आहे. लालबागचा गणपती सुद्धा देखाव्यांच्या रूपात देशाचा इतिहास दाखवतो. ऐतिहासिक दृष्ट्या त्याने वेगवेगळ्या रूपात देशाच्या तेव्हाच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचं चित्र उभं केलं आहे. मग ते महात्मा गांधींच्या रूपात शेतकरी बांधवांना आधार देणारं रूप असू दे, लालबागचा राजा प्रत्येक रूपात आपल्या लोकांसाठी भक्कमपणे उभा आहे. सगळ्यात पहिल्या वहिल्या राजाची गोष्ट लालबागचे विक्रेते आणि तिथल्या कोळी लोकांसाठी धडपडणारा राजा अशी होती. लालबाग भागात असे अनेक लोक होते, विक्रेते, मासे पकडणारे आणि तिथे काम करणारे. त्यांचं मार्केट होतं जे नष्ट झालं होतं, त्यांना जागेची गरज होती. हे लोक अल्पसंख्याक होते आणि त्यांची कुठे ओळख नव्हती, म्हणून त्यांनी नवस केला होता की जर त्यांना त्यांच्याकरता जागा मिळाली तर ते गणपतीचा खूप मोठा उत्सव करतील आणि खूप मोठ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतील. मला वाटतं सामान्य लोकांसाठी आणि हे काम करणाऱ्यांसाठी गणेश चतुर्थीचं काय महत्व आहे त्याचं हे उदाहरण आहे. एकत्र येऊन त्यांनी हे करून दाखवलं तर त्यांना कोणीतरी एक जमिनीचा तुकडा फोकटात देऊन टाकला. मला वाटतं त्यांचं नाव आहे राजाभाई तय्यबली, आणि म्हणूनच कदाचित राजा हे नाव त्यावरूनच पडलं असेल किंवा त्याच्या या भव्यतेमुळे असेल. तर
जेव्हा त्यांनी अशी जागा मिळवली जिथे ते हक्काने बसू शकतील आणि मार्केट चालवू शकतील, तेव्हा त्यांनी तो सण साजरा केला. तेव्हापासून लालबागच्या राजाला नवसाचा राजा किंवा इच्छा पूर्ण करणारा असे देखील म्हणतात. असं म्हणतात श्रद्धेत खूप ताकद असते, त्यामुळेच की काय जयश्री गिरीसारखे भाविक दरवर्षी इथे येतात. यावर्षी सुद्धा त्या पुन्हा आल्या आहेत त्यांच्या धाकट्या मुलासाठी प्रार्थना करायला. एक माझी इच्छा होती गणपती बाप्पा समोर की मी मिडल क्लास मधून आली आहे, माझी दोन मुलं आहेत, माझा एक तरी मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी जावा अशी माझी मनोमन खूप इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. माझा मुलगा डॉक्टर झाला, अमेरिकेला गेला, मला खूप छान वाटत, मला खूप आनंद आहे. पुढच्या वर्षी परत येईन, परत परत दर्शनाला येईन. कांबळी कुटुंबाला लोकांच्या बाप्पाकडून असलेल्या अपेक्षा नीट माहिती आहे, म्हणूनच मूर्तीतून प्रेमळ भाव पण खंबीरपणा भाविकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असतो. बाप्पा बद्दल जे मुख्य आकर्षण आहे, ज्या जिवंतपण आहेत, ते म्हणजे त्यांचे डोळे. जो कोणी येतो जेव्हा तो राजाच्या डोळ्यात डोळे घालून बघतो, दोघांची नजरानजर होते, तेव्हा मॅक्सिमम लोक जे आम्ही बघितलंय, जो आमचा अनुभव आहे, हमखास रडतात. मूर्ती आणि देव यांच्यामध्ये फरक आहे तो देवत्व बहाल करण्याचा, ज्याला प्राणप्रतिष्ठा असं म्हणतात. तर तुम्ही दैवी शक्तीला बोलावून त्यात राहण्याचं आमंत्रण देता. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही, जोपर्यंत डोळे बनत नाहीत, तो देव नाही. स्पेशल आर्टिस्ट असा व्यक्ती जो डोळे काढतो, एकदा का डोळे काढले की मूर्ती जिवंत होते. मी ज्या पद्धतीने डोळे बनवतो, तुम्ही कुठेही राहा, समोर आहा, समोर बघणार, उजवीकडे जा, डावीकडे जा, कुठेही जा, तो तुमच्याकडेच बघणार. मला 2007 साली हार्ट अटॅक आला होता, त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तेव्हा मी देवाकडे एकच प्रार्थना केली की हे देवा गणराया, मला तुझं पुढचं जे वर्ष आहे 75वं वर्ष आहे, तेव्हा ते जे काम जे आहे, ते डोळ्याचं जे काम माझ्याकडूनच तुझं होऊ दे. मी जी इच्छा केली होती ती पूर्ण झाली आणि आज त्यानंतरही मी काम चालू ठेवलंय, बंद नाही केलं काम, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ना मी हे काम करतच राहणार आहे. गणपतीचे आशीर्वाद घेणाऱ्या भाविकांची संख्या इतक्या प्रमाणात वाढली की त्यांच्या स्पर्शामुळे मूर्तीचे पाय खराब होऊ लागले. पाय सुरक्षित राहावे म्हणून मंडळाने आपल्या देवाच्या पायासाठी सुरक्षा कवच बनवले. आपण त्याला मूर्तीचे जोडे म्हणू शकतो, पण हे काही सामान्य जोडे नाहीत. सोन्याचा मुलामा असलेले 2 फूट लांब आणि जवळजवळ 40 किलो वजनाचे हे जोडे आहेत. असे हे जोडे लालबागच्या राजाच्या भव्यतेला साजेसेच आहे. नाना वेदक गेली 35 वर्षे सराफा व्यवसायात आहे आणि त्यांना एकाच गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे, तो म्हणजे आपल्या लाडक्या राजासाठी हे खास जोडे बनवण्याचा मान मिळाला. सगळ्यात पहिले 2006 मध्ये लालबागच्या राजासाठी सोन पावलं, त्याचं कव्हर बनवले. लालबागच्या राजाची पायाची लांबी 2 फूट आहे, रुंदी 1 फूट आहे, जवळजवळ 40 किलो चांदी वापरली आहे आणि त्यावर जवळपास 1 किलो सोन्याचं वर्ख चढवलं आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. मूर्तीचे दागिने आणि पायाचे स्पेशल कव्हर या सगळ्यांची एकूण किंमत जवळपास 7.5 कोटी एवढी आहे. इथे येणारे लाखो भाविक कोटींच्या घरात देणगी अर्पण करतात आणि हे दान मंडळाचे स्वयंसेवक गोळा करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या एका खोलीत ठेवतात. ही स्पेशल खोली अनेक कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली असते. या खोलीत वजन काटा आणि पैसे मोजण्याची मशीन सुद्धा असते. रोख रक्कम आणि दागिन्यांची मोजणी केली जाते. खजिनदार, बँकर्स आणि सराफा व्यवसायी नाना वेदक यांच्या टीम सोबत असतात. प्रत्येक वस्तूवर लेबल लावून कॉम्प्युटरमध्ये माहिती फीड केली जाते आणि नंतर या वस्तू पॅक केल्या जातात. अर्थात बहुतांश देणगी अनामिक असते. दररोज जेव्हा आम्ही लालबागच्या राजाची दानपेटी स्टेजवरून घेऊन येतो आणि बघतो, तर त्यात अगिनत सोन्याची नाणी असतात. 2 ग्रॅम्स, 5 ग्रॅम्स, 10 ग्रॅम्स सोन्याची बिस्किटं असतात.
हिऱ्याचे दागिने असतात, नेकलेस असतात, सोन्यासारखे आणि अंगठ्या तर इतक्या असतात की विचारू नका. 6 ते 8 किलो सोनं आणि जवळपास 100 ते 150 किलो चांदी दरवर्षी हुंडीमध्ये असते. यावर्षी लालबागच्या राजाला सोन्याची मूर्ती आली. जशी राजाची मूर्ती असते अगदी तशीच मूर्ती होती. जवळजवळ 1300 ग्राम सोनं वजन केल्यावर आढळलं आणि लिलावत त्याची जवळपास 36 लाख रुपयांना विकल्या गेली ती मूर्ती. मागच्या वर्षी लालबागच्या राजाची एकूण कमाई होती 14 कोटी. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. आणि त्यात नवलते काय? इथे भेट देणाऱ्या सेलिब्रिटींप्रमाणे लालबागच्या राजाने सुद्धा देशातल्या सगळ्या गणपती मंडळांमध्ये आपले एक विशेष स्थान तयार केलंय. 9,000 रुपये. या दैवताला नारळ सुद्धा दान केले जातात. मंडळ ते लिलावात प्रत्येकी 4 रुपयांना विकतात. उत्सवाखेरीस मंडळाने तब्बल 3 लाख रुपये फक्त नारळ विक्रीतून कमावले, म्हणजे 75,000 नारळ फक्त 10 दिवसात. आणि ही जी धनराशी भाविक लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करतात, तर मंडळ म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की या धनराशीचा उपयोग जो आहे तो या भाविकांसाठीच झाला पाहिजे. त्यासाठी अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी कार्यक्रम आम्ही राबवतो. लालबागच्या राजाची मांडणी मुंबई शहरासारखीच वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या लोकांकडून होत असते. मूर्ती जरी पारंपरिक असली तरी स्टेज आणि मागचा देखावा मात्र समकालीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभा केला जातो. या कामासाठी जो स्वतः एक असा कलाकार आहे जो लोकांना स्वप्नांवर विश्वास ठेवायला भाग पाडतो, त्याच्यापेक्षा जास्त योग्य कोण असेल? या बॉलिवूड नगरीचा एक उत्कृष्ट प्रोडक्शन डिझायनर नितीन देसाई. लालबागचा राजा असं नाव यासाठीच आहे कारण तो महालात राहतो. मी त्याला एकदा शीश महालात बसवलं होतं, पण यावेळी आम्ही विचार केला की आपण राजाला जंगलात नेऊया. यंदा पहिल्यांदा अशा एका मंडपात जिथे लाखो लोक येतात अशा ठिकाणी आम्ही प्रोजेक्शन मॅपिंग आणि व्हर्च्युअल रियालिटीचा वापर करून आम्ही VR ची तयारी केली. एक कलाकार म्हणून राजासमोर नतमस्तक होत नेहमी मी हाच प्रयत्न केलाय माझ्या कलेचा सगळ्यात श्रेष्ठ नमुना लालबागच्या राजाला सादर करू शकेल. ही स्वप्न नगरी जशी इथल्या ट्रॅफिक जाम साठी खूप प्रसिद्ध आहे, तशीच बॉलिवूड साठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही कधी मुंबईला गेलात तर या दोन्हीच्या वलयापासून स्वतःला जास्त काळ दूर ठेवू शकणार नाही. तुम्ही प्रसिद्ध झाला नाही झाला तरी गणपतीचे भक्त नक्कीच व्हाल. जर तुम्ही कधी गणेशोत्सवाच्या वेळी मुंबईत राहिला असाल किंवा गेला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे दिवस काहीतरी वेगळेच असतात. इथल्या हवेत निराळी जादू असते, म्हणजे फक्त त्या उत्सवाच्या दिवसातच नाही तर त्या आधीपासूनच काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. बाहेरच्या लोकांना कदाचित हा सगळा गोंधळ वाटेल, पण जर थोडं जवळून बघितलं तर दिसेल ही गर्दी खूप काळजीपूर्वक हाताळली जाते आणि दरवर्षीच्या अनुभवातून यांच्या कार्यात सुधारणा झालीये. झटपट जाणाऱ्या रांगेत उभं राहून दर्शन घेणाऱ्या भाविकांना मूर्तीच्या मुखाचं लांबून दर्शन करता येतं, पण उत्साही भाविकांसाठी 2 किलोमीटर लांब रांग आहे. या रांगेतून तुम्हाला मूर्तीच्या पायाला स्पर्श करता येतो. आणखी एक रांग असते नवसाची रांग. या रांगेत उभं राहणं म्हणजे खरोखरच तुमच्या इच्छाशक्तीची परीक्षा असते. या रांगेत तुम्हाला एक एक दिवस सुद्धा वाट बघावी लागू शकते. आपल्या स्वप्नांसाठी लढणाऱ्या लोकांना मुंबई नेहमीच मदत करते हा मुंबईचा स्वभाव आहे. गणेश चतुर्थीच्या 48 तास आधीपासूनच लोकांची इथे रांग लागायला सुरुवात होते. एकदा रांगा लागायला सुरुवात झाली की भाविकांचे दर्शन सुरू होतं. दरवर्षी लोक तितक्याच आतुरतेने येतात की यंदा मला लालबागच्या राजांचं दर्शन घ्यायचंच आहे. इथल्या लोकांची बोलल्यावर कळतं प्रत्येकाची आपली एक कहाणी आहे, ज्यात आशा आहे, निराशा आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या विवंचनेत आहे. मी जॅस्मिन आहे, गुडगावहून आले. मी इथे पहिल्यांदाच आले. ऍक्च्युली माझ्या मुलाची कॅन्सर ट्रीटमेंट चालू आहे आणि मी खूप ऐकलं होतं या लालबागच्या राजाबद्दल, म्हणून मी इथे नवस बोलायला, माझ्या मुलासाठी प्रार्थना करायला आले आहे. काही लोक आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून लालबागच्या राजाला येतात, तर काही जण इथे दरवर्षी येण्याची आपली परंपरा म्हणून येतात. थेट शेजारच्या राज्यातून, गुजरात मधून,
हा मुलांचा ग्रुप उत्सवाच्या पहिल्या दिवशी आला आहे. हे त्यांचं 6वं वर्ष आहे. आम्ही सगळे वापीहून आलोय. मागच्या 6 वर्षांपासून आम्ही इथे येतोय दर्शन घ्यायला. ते या रांगेत जवळपास 20 तासांपासून उभे आहेत. आम्हाला जास्तीत जास्त तिथे 5 ते 10 सेकंद चरण स्पर्श करायला मिळतात, पण आमच्यासाठी तेही खूप आहे, कारण आमच्या मागे जी गर्दी आहे त्यांना सुद्धा दर्शन घ्यायची संधी मिळायला हवी. गणेशोत्सव सगळ्यांना समानतेच्या पातळीवर आणतो. लालबागच्या राजाला बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, राजकीय नेते आणि उद्योगपती ज्यांचं स्वतःचं असं एक वलय आहे, ते सुद्धा इथे एका सामान्य मुंबईकरासारखे नतमस्तक होतात. या 11 दिवसांच्या उत्सवादरम्यान लालबाग मार्केटचे सगळे दुकानदार आपली दुकानं बंद ठेवतात, जेणेकरून दररोज लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना मंडपाकडे सुरळीतपणे जाता यावं. एवढी अफाट गर्दी असते की दुकानं उघडी ठेवणं कठीण आहे, ही एक पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, कुठलीही कुणाचीही आम्हाला उत्सव मंडळाकडनं किंवा कुणाकडूनही पैसे मिळत नाहीत, पण लोक स्वेच्छेनं, उत्सव आमचा आहे, हा गणपती आमचा आहे, आणि त्यामुळे आम्ही स्वेच्छेने आमची दुकानं बंद करतो. कुठलंही नुकसान नाही. देणारा तोच आहे, करता करविता तोच आहे, तो देतोय करतोय, आणि ही आमची श्रद्धा आहे. इथे दररोज सरासरी 10 लाख लोक येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ज्या पायाभूत व्यवस्था केल्या जातात त्या मजबूत असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर त्या 15 दिवसांनंतर काढून टाकता येतील एवढ्या तात्पुरत्याही असल्या पाहिजेत, जेणेकरून इथले दुकानदार लगेच आपल्या कामाला सुरुवात करू शकतील. मंडळाला इथे आधीपासून असलेल्या बांधकामाशी जोडूनच आपलं काम करावं लागतं. बऱ्याचदा गर्दीला वाट मिळावी म्हणून पादचारी पूल सुद्धा बंद करावे लागतात. आपले 2 मुलं पडून ताबडतोय, सगळं क्लीन करून घे आणि हा बंद करू नका. जे आमचे ठेकेदार आहेत, म्हणजे असे प्रत्येक जण, कोणी रेलिंग बनवणारे असतात, कोणी मंडपवाला असतो, कोणी केटरर असतात, आमचं प्रत्येक छोटं मोठं काम करणाऱ्या व्यक्ती बरोबर आम्हाला सविस्तर बोलायला वेळ पुरत नाही. हे तात्पुरते पूल उत्सवानंतर काढून टाकले जातात पुढल्या वर्षी पुन्हा बसवण्यासाठी. लालबागच्या राजांचं कार्य मे महिन्यापासूनच सुरू होतं. कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही भाविकाचं दर्शन थांबणार नाही इतकी ही दर्शन व्यवस्था पूर्ण नियोजनबद्ध असते. एकीकडे मंडळाचे कार्यकर्ते भाविकांच्या सुविधा आणि दर्शनाची जबाबदारी उचलतात, तर दुसरीकडे असेही काही लोक काम करतात ज्यांची जबाबदारी आहे लोकांची सुरक्षा. सुरक्षेचं हे कार्य बऱ्याचदा दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहतं. लोकांच्या सुरक्षेसाठी हे 24 तास दक्ष असतात. पण आजच्या काळात एवढं पुरेसं आहे का? संपूर्ण मंडपात 200 CCTV कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. एका स्पेशल मॉनिटर रूम मध्ये या कॅमेऱ्यावर पोलीस अधिकारी आणि विशेष नियुक्त टीम 24 तास सतत लक्ष ठेवून असते. जगभरात जशी पद्धत आहे तशीच इथे सुद्धा आठवडी सुट्टीला नेहमीपेक्षा जास्त गर्दी होते. काही विशिष्ट दिवसांना इथे भेट देणाऱ्या लोकांची संख्या अॅम्स्टरडॅमच्या 1000 लोकसंख्येपेक्षाही जास्त होते. पण मुंबई पोलीस आपल्या कामात काहीही कमतरता राहू नये याची पूर्ण दक्षता घेतात. इन्स्पेक्टर दिलीप या लालबागच्या राजाची गेली अनेक वर्षांपासून ड्युटी करतायत. सगळ्यात मोठं चॅलेंज हेच आहे की इथे कोणत्याही व्यक्तीची, कोणत्याही पब्लिकची धार्मिक भावना दुखावली नाही गेली पाहिजे. त्यांच्या भावना सांभाळून आम्हाला काम करावं लागतं, म्हणून पोलिसांना खूप केअरफुल राहावं लागतं. मी आज इथे या एक्झिट गेटवरती आहे आणि इथे दर्शन झाल्यावर लोक बाहेर पडतात आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्यातून आम्हाला पण आनंद मिळतो. कुठल्याही लोकप्रिय उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवाला सुद्धा अनेक प्रायोजक देणगी देतात. या उत्सवाला येणारी गर्दी बघता अनेक उत्पादने या संधीचा फायदा घेण्यास इच्छुक असतात. या उत्सवाच्या पवित्रतेला कुठेही धक्का न लागू देता प्रायोजक आपली जाहिरात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. लालबागचा राजा मंडळाला जाहिरातदार 2 कोटींच्या आसपास खर्च करतात. भारतात सण उत्सवादरम्यान जाहिरातींच्या क्षेत्रात सगळ्यात मोठी उलाढाल होते.
2017 मध्ये सण उत्सवाच्या काळात अंदाजे 240 अब्ज रुपये जाहिराती, मार्केटिंग आणि प्रमोशनवर खर्च करण्यात आले असा अंदाज आहे. आणि या काळात मुंबई सुद्धा वर्षभरात जाहिरात फलकांचा उच्चांक गाठते. मुंबईचा जो हिशोबी स्वभाव आहे, मुंबईची जी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करून चांगला बिझनेस करण्याची वृत्ती आहे, त्यामध्ये हे सुद्धा आपोआप आलं. आणि जाहिरातदार आणि उद्योगांना यात त्यांची उत्पादनं विकण्याची आणि लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करण्याची संधी दिसते. आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देताना दिसतं जी मुंबईला खूप प्रिय आहे. गणपती उत्सव 11व्या दिवशी संपतो आणि 11व्या दिवशी प्रत्येकाला त्यांच्या प्रिय बाप्पाला निरोप देताना स्वतःचं काहीतरी गमावल्यासारखं वाटतं. पण त्याच्या जाण्याआधी मुंबईकर त्याचा शेवटचा दिवस कायम आठवणीत राहील असं करतात. आज आहे अनंत चतुर्दशी. आजचा विसर्जनाचा दिवस हा या उत्सवाचा अंतिम सोहळा आहे. शहरातलं प्रत्येक मंडळ आपल्या लाडक्या दैवताला या वर्षीचा निरोप देण्याची तयारी करत आहे. लालबागला आजची सकाळ खूपच भावूक करणारी आहे. सगळे मोठ्या संख्येने एकत्र येऊन भव्य मिरवणूक काढत समुद्र किनाऱ्याकडे निघाले आहेत. या 2000 किलो वजनाच्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी संपूर्ण मार्ग मोकळा करून सुंदर सजवलेला आहे. आधीच्या काळात मूर्ती 50 माणसांच्या मदतीने हळुवारपणे रथात ठेवली जायची, पण आता हे सगळं हायड्रॉलिक मशीनद्वारे केलं जातं. पण या सगळ्यात जर काही बदललं नसेल तर तो म्हणजे हा जयघोष, ज्यात सगळे हेच म्हणतात की पुढच्या वर्षी लवकर या. हा जयघोष संपूर्ण शहरात सतत ऐकायला मिळतो. विसर्जन या दिवशी जर तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवर असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच नाचला नसाल एवढं तुम्हाला नाचावंसं वाटेल. कारण वातावरण इतकं उत्साही असतं, कारण म्युझिक असतं, डान्स असतो आणि अशा प्रकारचं म्युझिक वाजवलं जातं ज्यामुळे अशी भावना तयार होते. तुम्हाला खूप असं काहीतरी भव्य केल्याचा आनंद वाटायला लागतो आणि तेही सगळे एकत्र येऊन करतात. मुंबई कधीच आपला भूतकाळ विसरत नाही आणि विशेषतः आपल्यावरचं देणं. कोळी समाजातल्या स्त्रियांनी ही सुरुवात केली होती. त्या आजही आपल्या लाडक्या बाप्पासाठी त्यांची लोकनृत्य करण्याची परंपरा पाळतात. आम्हाला कोळ्यांना असं वाटतं की आमच्या कुठेतरी तो पाठीशी उभा आहे. जेव्हा जाते ना तेव्हा आम्हाला फार दुःखच होते, जेव्हा येते तेव्हा आम्हाला खुशी वाटते. असं वाटतं की कितीतरी दिवस इथे राहावा, आमच्या नवसाला पावलेला आहे. या कोळी स्त्रियांनी जशी आपली परंपरा चालू ठेवली त्याचप्रमाणे मागच्या 60 वर्षांपासून अतिशय उत्साही करणारा हा कोंबडी बाजा सुद्धा या मिरवणुकीचा अविभाज्य भाग आहे. कोंबडी बाजाचं वैशिष्ट्य म्हणजे यात असणारी वेगवेगळी आघातवाद्य. हा बँड विसर्जनाच्या दिवशी सकाळी 9 वाजता सुरू होतो, तो संपूर्ण दिवस चालू राहतो. गणपती विसर्जनाला तुम्हाला प्रत्येक जण रस्त्यावर नाचताना दिसेल. तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला वाटेल की हे बेस्ट आहे एकदम. आणि तिथे खूप गर्दी देखील असते आणि तरी सुद्धा तिकडे तुम्हाला एक शांतता मिळते. सगळी तयारी झाली आहे आणि लोक भाग घ्यायला तयार आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आजच्या दिवसाला लाखो लोक या मिरवणुकीत भाग घ्यायला येतात. कितीही वय असेल, कोणत्याही धर्माचा असेल, पण जेव्हा हा नाशिकचा ढोल कानावर पडतो ना सगळे नाचायला लागतात. इतर मंडळांप्रमाणे लालबागचा राजा विसर्जनासाठी आपल्या जवळच्या समुद्र किनाऱ्यावर जात नाही. गेल्या 8 दशकांपासून चालू असलेल्या परंपरेप्रमाणे तो शहरात सगळीकडे फिरतो, सगळ्यांना त्याला निरोप देण्याची, शेवटचं बघण्याची संधी देतो आणि त्याला कसलीही घाई नसते.
आपला प्रिय बाप्पा जाताना त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करताना त्याला निरोप देण्याचीही त्यांना अजिबात घाई नसते. म्हणूनच हे मंडळ इतर काही मंडळांप्रमाणे समुद्रकिनारी विसर्जनाला दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पहिल्या प्रहरी पोहोचतात. पण मुंबईचं हे रूप जगाला फारसं माहीत नाही. रस्ते ओळखायला येणं कठीण असतं. अगदी लोकल ट्रेन्सला पण तशीच गर्दी असते. संपूर्ण शहर जणू काही रस्त्यावर उतरून उत्सव साजरा करतंय असंच वाटतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेल्या उत्सवात चेंगरा चेंगरी किंवा समाजविघातक कृत्य घडण्याची शक्यता असते म्हणून पोलीस जागरूक असतात. जवळपास 5,000 अधिकारी 162 मुख्य विसर्जन स्थळांवर तैनात असतात. त्यापैकी 11 वरिष्ठ अधिकारी आणि 80 पेक्षा जास्त अधिकारी लालबागच्या राजाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत असतात. गर्दीच्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस साध्या वेशात सुद्धा असतात. 5,000 CCTV कॅमेऱ्यांचं चालू घडामोडींवर लक्ष असतं. त्याचबरोबरीने ड्रोनच्या सहाय्याने आकाशातून सुद्धा बारीक लक्ष ठेवलं जातं. उड्डाण पुलाचं काम सुरू झाल्यावर राजा या पुलाखालून जाऊ शकणार नाही हे लक्षात आल्यावर लगेच पुलाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात आल्या. इतका हा उत्सव मोठा आणि महत्वाचा आहे. वस्त्यांमध्ये फिरून राजा आपल्या भाविकांना भेटतो. या वाटेत अनेक रहिवासी आपलं प्रेम फुलांचा वर्षाव करून प्रकट करतात. अक्षरशः फुलांचा पाऊस पडतो. कधी कधी तर बाप्पाला वाहिलेले हार 20 किलो वजनांपर्यंत असतात. प्रत्येकाला अशा आनंदात सहभागी व्हावंसं वाटतं. हा आनंद जो शहरात सगळीकडे आहे. आता जवळपास प्रत्येक रस्त्यावर एक तरी मंडप असतोच. लहान मुलांना तिथे जायला खूप आवडतं. माझ्या मुलांना सुद्धा जास्तीत जास्त गणपती बघायला जायचं असतं. मला वाटतं हेच आहे जे लोकांच्या उत्साहाचं कारण आहे. कारण या सगळ्यामुळे आनंदाचं, उत्साहाचं आणि एकोप्याचं वातावरण असतं. आता रात्रीची वेळ आहे. लालबागचा राजा आणि त्याचे भाविक आता जुन्या मुंबईतील भायखळ्याच्या हिंदुस्थानी मशिदीजवळ पोहोचले आहेत. लालबाग वरून निघाल्यानंतर पहिल्यांदाच हा उत्सव थांबतो तो इथे आल्यावर. सगळेजण शांत राहून आपला आदर व्यक्त करतात. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा न चुकता पाळली जाते. हे दाखवून देतात की हिंदू आणि मुस्लिम एकत्र आहेत. ते दाखवून देतात की मुंबई एकजूट आहे. इथून थोडं पुढे आल्यावर लालबागच्या राजाचं स्वागत अग्निशमन दलाची गाडी सायरन वाजवून करते. ही एक अनोखी परंपरा आहे. हा अग्निशमन दलाकडून राजाचा सन्मान आहे. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतील आणखी एक जुनी परंपरा. विसर्जनाच्या दिवशी उड्डाण पूल, मशीद आणि अग्निशामक विभाग सगळीकडे फिरत गर्दीतून वाट काढत लालबागचा राजा सुद्धा सामान्य मुंबईकरांचं जगणं जवळून अनुभवतो. आणि एवढं कमी की काय म्हणून पुढे गेल्यावर जुन्या मुंबईतील कुंभारवाड्याच्या अरुंद रस्त्यांवर येतो. या गल्लीतून जाताना तिथले रहिवासी आपल्या बाल्कनीतून मूर्तीला स्पर्श करू शकतात. आता दिवसाची रात्र झाली असली तरी या लोकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाहीये. बाहेरच्या लोकांना हा फक्त गोंधळ आणि गोंगाट वाटत असे, पण बहुतेक मुंबईकरांसाठी हा त्याच्या लाडक्या दैवताचा भावुक करणारा निरोप समारंभ आहे. आजच्या या विसर्जनाच्या दिवशी आतापर्यंत जवळपास 40,000 मूर्तींचे समुद्रात विसर्जन झाले आहे. पण लालबागच्या राजाचे आगमन होताच किनाऱ्यावर पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण तयार झालं. समुद्राची भरती आणि ओहोटीची वेळ तपासून त्यानुसार मंडळाला विसर्जनाची नेमकी वेळ देण्यात येते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची.
आता पहाट झाली आहे आणि बाप्पाला तराफ्यावर नेण्यात आले आहे. सगळा साज शृंगार जसे हार दागिने इत्यादी काढून लालबाग मंडळाच्या सुपूर्द करण्यात आले. मूर्तीला विसर्जित करण्यासाठी समुद्रात खोलवर नेण्यात आले. कोळी, स्कुबा डायव्हर्स, भारतीय नौसेनेचे लाईफ गार्ड्स, भारतीय तटरक्षक दल आणि पोलीस दल कुठलाही अपघात होऊ नये म्हणून सज्ज आहेत. जवळपास 24 तासांनंतर सूर्य पुन्हा उगवल्यावर मूर्ती अरबी समुद्रात जायला निघाली आहे. ही जी 3 महिन्याची लगबग असते की बाप्पा येणार आहेत म्हणून मूर्ती बनवायला घेतली जाते आणि शेवटी जेव्हा लालबागच्या राजाला निरोप देतो तेव्हा डोळ्यात अश्रू येतात. गणपतीची मूर्ती बसलेल्या अवस्थेतच हळुवारपणे पाण्यात सोडली जाते. कुठलाही धक्का न लागता काही मिनिटातच मूर्ती नजरेआड होते आणि विसर्जन पूर्ण होत. आम्ही खूपच भावूक होतो कारण आम्हाला असं वाटतं की आमच्या घरातलाच कोणीतरी सदस्य सोडून एका वर्षासाठी चाललाय. म्हणून असं म्हणतात की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. सहसा विसर्जन होणे म्हणजे मुंबईत पावसाळा संपला असा अर्थ होतो आणि या महानगरीचे 2 कोटी लोक आपल्या दैवताची पुन्हा पुढच्या वर्षी येण्याची आतुरतेने वाट पाहतात. कांबळी कुटुंब सुद्धा पुन्हा एकदा अशी मूर्ती घडवण्यासाठी वाट बघतय जिची लाखो लोक पुन्हा एकदा पूजा करतील. नाना वेदक आपल्या व्यवसायात व्यस्त होती, पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाची सेवा करता येईल या आशेने वाट बघतील. बापीची ती मुलं शब्द देऊन गेली आहेत की पुढच्या वर्षी पुन्हा येतील. गेल्या काही वर्षांपासून जसे येत आहेत अगदी तसेच. आणि गणपती त्याने जाताना आपल्या भाविकांना सुखदुःखाच्या सागरात सोडून दिलंय. सोबतच तो आपले अनेक आशीर्वाद देऊन गेलाय आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचनही दिलंय.